मुंबई महिलांसाठी सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा एका घटनेवरून समोर आले. एका कोरियन युट्यूबरचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबईच्या खार पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. या तरुणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे सर्व प्रकरण आहे तरी काय पाहूयात. ही कोरियन महिला खार परिसरात लाईव्ह स्ट्रीमिंग करत होती तेव्हा सुरुवातीला कोरियन महिलेच्या जवळ येत या 2 तरुणांनी तिचा हात धरला. त्यानंतर तिचं चुंबन घेत तिला गाडीवर बसून नेण्यासाठी जबरदस्ती केल्याचं या व्हायरल व्हिडिओमध्ये समोर आलंय. तर कोरियन महिलेसोबत केलेला हा अश्लील प्रकार लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये कैद झालाय. घडलेला प्रकार पाहून तिच्या एका फॉलोअर्सने हा व्हिडिओ मुंबई पोलिसांना ट्विट केला. दरम्यान हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्या तरुणाचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. मोमिन चांद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सदरे आलम अन्सारी अशी या अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या घटनेतील महिलेशी पोलिसांनी संपर्क साधला असून अद्याप या महिलेकडून तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये. तर मुंबई महिला पोलिसांच्या पथकाने या प्रकरणी तक्रार दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त अनिल पारसकर यांनी दिली आहे. कल मुंबई पुलिस के ट्विटर हैंडल पे एक वीडियो प्राप्त हुआ जिसमें एक वीडियो ब्लॉगर महिला के साथ 2 युवक छेड़छाड़ कर रहे ऐसा दिख रहा था. ये घटना खार पुलिस स्टेशन के अंडर हुई ऐसा जांच में पता चला, जिसके बाद खार पुलिस स्टेशन ने जिस महिला के साथ ये घटना घटी उनसे संपर्क किया, लेकिन वो महिला मनस्थिति ठीक न होने के कारण वो बाद में आएंगी, बाद में शिकायत करेंगी ऐसा उन्होंने बताया. लेकिन ये घटना गंभीर होने के कारण खार पुलिस स्टेशन के निर्भया स्क्वाड के महिला कर्मचारी के शिकायत पे शासन की तरफ से इसमें FIR दाखिल हुई और आगे के इन्वेस्टिगेशन में खार पुलिस स्टेशन में इसमें जो युवक थे उनको अरेस्ट किया और इसके आगे की इन्वेस्टिगेशन खार पुलिस स्टेशन कर रही है. त्यामुळे एकंदरीत मुंबईत महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय. त्याच मुंबईत परदेशी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आलाय.